डॉक्टर सतीश गायकवाड आणि माझी पत्नी चारू, तर आम्ही दोघे व्यवसायाने डॉक्टर आहोत आणि काव्य किंवा संगीत हा प्रदेश तसा आम्हाला फारसा ओळखीचा नाही. माझ्या कवितेंवर आलेल्या ह्या अल्बमविषयी बोलताना मला हे प्रकर्षानं सांगावंसं वाटतं की ह्या अल्बममध्ये सिंहाचा वाटा हा अभिजित जोशी यांचा आहे. अभिजित जोशी हा कलाकार, त्याचं किती शब्दात वर्णन करायचं, तो जाणकार कलाकार आहे. स्वतःच्या प्रोफेशनविषयी त्याचं नॉलेज, त्याचं ज्ञान अगाध आहे. इतकंच नव्हे तर त्यांना शब्दाची जाण आहे आणि त्याही पुढे हे शब्द लोकांच्या हृदयात कसे घेऊन जायचं, ही जी त्यांच्याकडे कलागुण आहे त्याला तोड नाही. पण जेव्हा माझ्या मिस्टरांनी, सतीशने जेव्हा कविता केल्या तर मला वाटलं की त्या पब्लिश कराव्या. पब्लिश केल्या आणि मग मला वाटत होतं की 96 नंतर ह्या पब्लिश झालेल्या कविता कोणापर्यंत काही पोचलेल्याच नाही आहेत, तर का ना त्याचे चांगलं सीडी बनवून घरोघरामध्ये ते संगीत पोचवावं आणि त्या गाण्यातल्या भावना लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचू द्याव्या. सो आम्ही डिसाईड केलं की ह्याची सीडी बनवावी. नमस्कार. नमस्कार. आम्ही संगीतकार उदय आणि अभिजित. सध्या आम्ही वर्षा आली या अल्बमवर काम करतो आहे. डॉक्टर सतीश गायकवाड यांच्या ह्या कविता अतिशय सुरेख शब्दरचना त्यांनी यात केलेली आहे. भावपूर्ण शब्दरचना आणि प्रत्येक ऋतूवर त्यांनी गाणं केलेलं आहे. डॉक्टरांचं कौतुक एवढ्यासाठी करायचं, मुळात डॉक्टर आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं एअर इंडियामध्ये इतकी वर्ष सर्व्हिस करणारे, पूर्णपणे त्यांचं आयुष्य जे होतं ते आउट ऑफ कंट्रीमध्ये गेलेलं, अशाही याच्यामध्ये त्यांनी कुठेही मातीचा गंध त्या शब्दांमधून दुरावलेला नाही आहे. प्रत्येक गाण्यामध्ये एक जणू काही मातीतलं गाणं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, ती त्यांनी गंमत या गाण्यामध्ये शब्दाच्या रूपाने मांडलेली आहे. आणि त्याचमुळे की काय आम्हाला ते कंपोज करताना मजा आली. अरेंजमेंटबद्दल बोलायचं असेल तर पहिलं मी त्यांना थँक्स करेन जे माझ्याबरोबर माझे प्रोग्रामर्स म्हणून काम केलं आणि त्यांनी स्वतःच्या आयडियाजसुद्धा मला दिल्या. त्यांचं नाव आहे उमेश राव राणे, गणेश सातार्डेकर आणि शैलेश दानी. प्रत्येक गाण्याचे अरेंजमेंट वेगळे झालेले आहेत, जसं इंडियन इन्स्ट्रुमेंट, वेस्टर्न एलिमेंट, थोडेसे साऊथ ओरिएंटेड साऊंड, असे सगळे आम्ही यूज करायचा प्रयत्न केला आहे. कदाचित तुम्हाला नक्कीच आवडेल ते. यामध्ये गायकांचा फार मोठा वाटा आहे. त्यात प्रामुख्याने साधना सरगम, नेहा राजपाल, रवींद्र साठे, श्रीरंग भावे, शिवाय आदर्श शिंदे आणि सोनाली पटेल ह्या सर्व गायकांनी अतिशय उत्तमरित्या आपलं काम बजावलेलं आहे. आणि म्हणूनच की काय आमची मेहनत त्यांच्या गळ्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते. श्रावण आला, श्रावण आला बेहोश रंगीला, श्रावण आला, श्रावण आला बेहोश रंगीला, रंगी रंगल्या भेटिया पुन्या, रंगी रंगल्या भेटिया पुन्या, रंगी रंगल्या भेटिया पुन्या. हो श्रावण आला, श्रावण आला बेहोश रंगीला, श्रावण आला, श्रावण आला बेहोश रंगीला. आज एक फार
सुंदर गाणं मी गायले. संगीतकार आहेत उदय अभिजित आणि हे गाणं अतिशय सुंदर लिहिलं आहे डॉक्टर सतीश गायकवाड यांनी. हे गाणं श्रावण ऋतूवर आधारित आहे आणि फार सुंदर असे शब्द आणि तशीच सुंदर अनुरूप अशी चाल आहे. मला स्वतःला हे खूप आवडलं. श्रावण आला बेहोश रंगीला. आणि ज्याप्रमाणे हे गाणं आहे तशीच त्याची म्युझिकल अरेंजमेंट आहे, खूप सुंदर झालेलं आहे, खूप सुंदर त्याच्यातनं भावनिर्मिती झालेली आहे आणि मला अगदी खात्री आहे तुम्हाला सर्वांना आवडेल. शरदाच्या अतिशय सुरेख असं संगीत दिलं आहे अभिजित जोशी आणि उदय सावित यांनी, त्यामुळे ही गाणी गायला मला खूप मजा आली, खूप आनंद वाटला आणि या गाण्यांना न्याय द्यायचा मी प्रयत्न केला. पाकोळ्या नाचती दंग पसरता केशरी रंग, इतकं छान ते राईम आहे आणि त्याची पार्श्वभूमी डॉक्टर सतीश गायकवाडांनी मला सांगितली की बॅट्स जे असतात त्यांना ना एक फ्रिक्वेन्सी, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ऐकू येते पण आपल्याला ऐकू येत नाही ती फ्रिक्वेन्सी, अनहर्ड फ्रिक्वेन्सी, एक मिस्टीरियस आणि मिस्टिक आहे पण आनंदी गाणं आहे, त्यामुळे आय एम शुअर यू विल एन्जॉय. नमस्कार, मी आदर्श शिंदे. एक कार्तिक सरला मार्ग शीर्ष आला सुरू झाला थंड हिवाळा आन पहाटेच्या पाऱ्याला बोलू लागिला जोशी पिंगळा. काय बोलू लागिला? हे हे म्हणत आला, 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 हे म्हणत आला. ऋतूंवर गाणी तयार केलेली आहेत अभिजित आणि उदय ह्यांनी. एक मस्त ॲल्बम ऋतूंवर आधारित येतोय, त्यात डॉक्टर सतीश गायकवाड डॉक्टर असल्यामुळे ते आणखीन आपुलकी वाटते त्यांच्यासाठी. त्यांनी प्रत्येक ऋतूवर एक एक गाणं लिहिलं आहे. तर माझ्या वाटेला आलेली दोन ऋतू आहेत. फेवरेट गाणं जे आहे ते ग्रीष्मावरचंच आहे गाणं, बाभळीचं झाड म्हणून आहे ते गाणं आणि फार सुंदर चाल केली आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. थोडस सुकलेलं काहीस वाकलेलं, थोडस सुकलेलं काहीस वाकलेलं, बरच थकलेलं बाभळीचं झाड, बाभळीचं झाड, बाभळीचं झाड, बाभळीचं झाड. बाभळीचं झाड
झाली परतीची गणती सुरू. इतके डॉक्टर गायकवाडांचे इतके अर्थपूर्ण शब्द गायला मिळणं हे सुद्धा एक नशिबाचा भाग असतो. आणि कदाचित माझं नशीब इतकं चांगलं आहे की मला पूर्वीपासून अर्थपूर्ण शब्दच गायला मिळाले, ज्याच्यातनं एक फिलॉसॉफी सांगितली जाते अशा शब्द पद्धतीची गाणी मला जास्त माझ्या वाट्याला येतात आणि ते गाण्याचा आनंद मला जास्त मिळतो. आजही हे गाणं गाताना खूप आनंद मिळाला. उदय अभिजित यांनी फार सुंदर म्युझिक दिलं आहे. त्या गाण्याचे शब्द बाहेर येण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीचं अकंपनीमेंट पाहिजे, अरेंजमेंट पाहिजे, ती या दोघांनी खूप छान केली होती. आणि गाण्याची चालही अभिजितची खूप चांगली आहे. आणि या सर्व अल्बमला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. झाली परतीची गणती सुरू, झाली परतीची गणती सुरू. चार घटका आयुष्याच्या त्याही उरल्या शेवटच्या, चार घटका आयुष्याच्या त्याही उरल्या शेवटच्या. काय माझे काय तुझे सारे विसरू, झाली परतीची गणती सुरू, झाली परतीची गणती सुरू. दोन घडीचा हा डाव सारे खेळी रंगराव, कोण खेळ तो हरण्या जात्या जिंकण्याची हाव. लोभ माया पैशासाठी जीवनाची केली माती, काय नेशी जाता जाता कच्च आवळून मुठी. कोण कायम जाय ठरा, कोण कायम जाय ठरा, सारे एक वाट सरू, झाली परतीची गणती परतीची गणती. मला आशा आहे की आपण ज्याप्रमाणे आमच्या इतर कलाकृतींवर मनापासून प्रेम केलं त्याचप्रमाणे याही कलाकृतीवर मनापासून प्रेम कराल अशी आशा व्यक्त करतो. वर्षाराणी आली, वर्षाराणी वर्षा.